अन्न पदार्थातल्या भेसळीवरून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी इशारा दिलाय. अन्न पदार्थात भेसळ आढळली तर मॅन्युफॅक्चरिंग आणि दुकान बंद करणार असा इशारा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेला आहे. तसंच भेसळ रोखण्यासाठी भरार पथकी नेमली असल्याचंही आत्राम यांनी सांगितलंय. आरोग्य बरोबर राहिलं पाहिजे म्हणून आम्ही पथक निर्माण केलेलं आहे. भरारी पथक आहेत, आपण विजिलन्स टीम आहेत आणि त्या दृष्टीने आपण सगळ्या अधिकाऱ्यांना आपण काम अलॉटमेंट केलेलं त्यांना कामाचं दिलेलं आहे आणि जिथे आपला असा आढळलं तर स्टॉप ॲक्टिव्हिटी आपल्याला आपण नोटीस देतो आणि त्यांना बंद करतो दुकाने. दुकानाला बंद म्हणजे ते बंद म्हणजे बंदच म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंगच बंद करून टाकू आम्ही. आणि कायद्यामध्ये जे तरतुदी आहे तरतुदीप्रमाणे आपण त्यांना म्हणजे जे भेसळ करतील त्यांना हे ते शिक्षा भोगावंच लागेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.